नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले शरीर वेगवेगळ्या अवयवापासून बनलेले आहे. आता आपल्या शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहे ते वेगवेगळे कार्य आपल्या शरीरासाठी करत असतात. जसे की आपण आपल्या हाताचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्यासाठी करतो, आपण आपल्या कानांचा उपयोग ऐकण्यासाठी करतो, नाकाचा उपयोग श्वास घेण्यासाठी करतो, श्वसन करण्यासाठी करतो, पायाचा उपयोग आपण चालण्यासाठी करतो. अशाच पद्धतीने वनस्पतीमध्ये सुद्धा वेगवेगळे अवयव असतात. वनस्पतींना मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे 5 प्रमुख अवयव असतात. आता या 5 प्रमुख अवयवांचे नेमके कार्य काय असतात आणि त्यांची रचना कशी असते हे आपण या पाठाच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर आज आपण पाठ क्रमांक 2 वनस्पती, त्याची रचना आणि त्यांचे कार्य याविषयी माहिती पाहणार आहोत.